हेलो। हाँ आमदार प्रकाश दादा सोनके साहब बोलतो मैं। साहेब हो बोलतोय साहेब। नमस्कार। म्हणलं सर, हाँ बोला। म्हणलं आपण ते मराठा आरक्षण बद्दल काही बोललेच नाही साहेब। बोललो बोललो, कधी बोलले? पाठिंबा दिला। और तुम्ही वर्तमानपत्र वाचता? कोण बोलताय तुम्ही? मी संभाजीनगर औरंगाबादहून रमेश पाटील बोलतो साहेब। अहो पाटील साहेब, मी दोन तीन ठिकाणी उपोषणाला भेटी दिल्या, लेखी दिलं तिथं, माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे। काय करावं वाटतं तुम्हाला ते करतो, सांगा काय करू। सध्या आपण स्टँडिंग आमदार आहे ना? हो मी स्टँडिंग आमदार आहे। राजीनामा देऊन टाका ना साहेब समाजासाठी। अच्छा अच्छा, मागा देऊन टाकू। राज नाही देऊ शकत का? नाही देऊ शकतो ना, कधी पण कधी पण। समाज मोठा का आमदारकी मोठी? समाज मोठा, माझी राजीनामा द्यायची तयारी आहे, काही अडचण नाही। शब्द मी चौथ्यांदा आमदार झालोय, मला काही आणि तुम्ही केलेलं नाही मला आमदार। मला ज्या लोकांनी केलंय, मराठा लोकांनी केले तुम्हाला? अरे मला ज्या लोकांनी केलंय त्यांना विचारून लोकांना फोन करायला होतो 5 मिनिटांमध्ये, ते राजीनामा असतील तुम्हाला त्यांचे बोलणं राजीनामा द्या। चला कोणाला काय तुमच्या जे तुम्हाला ज्यांनी मतदान केलेलं आहे ना? अरे मला माहिती आहे ना मला कुणी मतदान केलं ते, मी काय आज राजकारण करत नाही। बाबा तुम्ही जरा तुम्ही जरा व्यवस्थित बोला। मी म्हणतो व्यवस्थित बोला, जरा व्यवस्थित तुम्ही मराठा येऊ, व्यवस्थित व्यवस्थित बोला। मी मराठा समाजासाठी काय केलंय ते माझ्या जीवाला माहिती आहे, लोकांनाही माहिती आहे। तुम्ही सुंदरराव सोळंके साहेबांचे चिरंजीव आहे, त्यांना आपण आम्ही फार मानतो। अहो आम्ही आम्ही समाजासाठी काही केलेलं नाही का आयुष्यात? मग तुम्ही यावेळेस राजीनामा देऊन टाका साहेब, बघू ना एक मराठा तरी दिला। तुम्ही तरी कोण सांगणार आम्हाला राजीनामा द्या? आम्ही पक्षाचे कार्यकर्ते, पक्ष गेला जाऊ दे, पक्ष गेला चुलीत। अरे तुम्ही कोण सांगणार मला? माझं करिअर आहे, मला पक्षाला विचारावं लागेल, माझ्या कार्यकर्त्यांना विचारावं लागेल। नाही तुमचं करिअर आम्ही विचार करतो, भविष्यात तुम्ही 10 वेळेस आमदार यावा। पण माझं काय म्हणजे समाज महत्वाचं, समाजाचं करिअरचं काय? मग कोण बोलताय म्हणणार तुम्ही? तुम्हाला येऊन भेटतो काय म्हणले? कुठे तुम्हाला येऊन भेटतो ना, चर्चा करतो। मी येतो तुम्हाला भेटायला, येऊ का माझ्या गावला काही दिवसांत? मला काही प्रॉब्लेम नाही। नाही नाही मीच येतो तुम्हाला, मी औरंगाबादला येत असतो। नातेवाईक एकमेकाला मी येतो तुम्हाला भेटायला, चहा पाणी घेतो तुमच्याकडे, चहा पाणी घेऊ आपण सोबत, येतो मी तुमच्या घरी। मला काही भेटत नाही, मी येतो ना, मी आलो तर काय बिघडते? या ना साहेब, तुमचं स्वागत आहे ना, तुम्ही आमचे पाहुणे यायला पाहिजे एकमेकांनी। अधिकार आहे, येते चिडायचं कारण तुम्ही तर फारच चिडू लागले साहेब। अहो चिडलाय नाही, असं नाही, जे कुणी उठतं आणि काही बोलतं ते काही बरोबर नाही ना। आम्हालाही मान सन्मान आहे, आम्ही आमचे 35 वर्ष राजकारणात। आम्ही तुम्हाला चुकीचं काय बोललो साहेब? आम्ही तुम्हाला काही वाईट बोललो का? नाही, राजीनामा एक वेळ आली तर नक्की देऊ ना। नाही तर तुम्ही जर आरक्षण होणार नसेल तर राजीनामा देऊन बाहेर पडू, काय आम्हाला तरी काय चाटायचंय का आमदार साहेब? इतिहास बोलाल इतिहास, मी तुमचा ऐका ना, माझ्या घरात तुमचा फोटो लावेल मी, शिवाजी महाराज बाकी सगळे तुमचा फोटो लावेल मी त्याच्या खाली। हॅलो हॅलो,